जवहे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहि तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला नवंचे त्याला चुकू नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्य आचरण दयाभूती करी सांगा ते चुकू नको दशा यौवन बानली अंगी पांगिला नभे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सत्संगती चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला करी सांगा ते चुकू नको मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल गवाही तुका म्हणे तय्यम आज्ञा जव काळासे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरून भला नवंचे त्याला चुकू नको समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगणन हित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि कलावत निजीव धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोधिवक्त्रम खलाणीश्वादा पुनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले लसत भक्ति ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुण्याता विठ्ठल नमो तीर्थ पंथे चालती रसवा नमो तीर्थ पंथे चालती दया नमो तीर्थ पंथे चालती दयासी नमो तीर्थ पंथे चालती नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चंद श्री गुरुंचे नमस्कारण्याचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे वैराग्य मुकुटमणी जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांचा नाट प्रकरणातला असणारा हा पाच चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन शब्द परिहार देणं गरजेचं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो नैमित्तिक कार्यक्रम आहे. आमच्या लक्ष्मणराव विठ्ठलराव पाटील आगळे हे सपत्नीक दोन्ही असणारी जोडी मैनाबाई लक्ष्मणराव
आगळे आणि लक्ष्मणराव विठ्ठलराव आगळे या सपत्निक जोडीने चारिधाम यात्रा पूर्ण केली आणि त्यांचे चिरंजीव आमचे महेश लक्ष्मणराव आगळे महेश महाराज आगळे यांनी देखील नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली आणि या दोन्हीचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. कोणतीही यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्या यात्रेची सफलता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याची उद्यापन करावं लागतं. ती सफलता पूर्ण करण्याकरता त्याला गंगापूजन आपण म्हणतो, कोणी मावंद म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत. परंतु नामदेवरायांच्या भाषेत बोलायचं म्हटलं भगवान परमात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे. आता ही इथं दडपण आलंय मला जरा. दडपण असं आलं की आजची नियोजित कीर्तन सेवा गुरुवर्य त्र्यंबकजी महाराज कोळकर बाबांची आहे. पत्रिकेतले नियोजित सेवा त्यांची आहे पण जन्मपत्रिकेत माझ्या होती असं म्हणावं लागेल. त्यामुळं बाबांची तब्येत साथ न देत असल्यामुळं त्यांनी मला आज्ञा केली. ते म्हटले महाराज कीर्तन तुम्ही करा. मला कीर्तन करायचं म्हटल्यावर मला दबाव आला. भली भली मंडळी ज्येष्ठ मंडळी आपल्या समोर असताना आपण त्यांच्या समोर कीर्तन करणं, एरवी कीर्तन करताना दडपून नेता येतं पण आज दडपण आलंय. विठ्ठल एरवी कीर्तनात मध्ये बसणारे श्रोते प्रेक्षक म्हणून समजले तरी हरकत नाही पण आज परीक्षक आहेत. विठ्ठल आणि मग आता परीक्षक बाबांसारखी जर मंडळी समोर आहेत तर अभंग त्याच्या पद्धतीनं अनुरूप निवडला पाहिजे. तेही पुन्हा विचार पडला. आज अभंग घ्यायचा तीर्थयात्रेच्या निमित्ताने घ्यावा लागेल. जर तीर्थयात्रा पूर्ण झाली जिथं नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण झाली मग तीर्थयात्रेच्या संदर्भाने अभंग घ्यायचं म्हटल्यावर समोर तेवढं प्रमाण पहिलं आलं जवळ हे सगळं सिद्ध आहे मग अभंग पाठांतर. तिथून पुढे सगळी सुरुवात केली. पण हे सगळे गुणीजन मंडळी एक एका होणी बळी रे आणि अशी सर्व सातसंगत गोड असल्यामुळं मी म्हटलं आता आपल्याला दडपण घ्यायचं काही कारण नाही. गुणीजन मंडळी आमच्या संतोष महाराज ठेंगे, हरिभक्तिपरायण ऋषिकेश महाराज, हरिभक्तिपरायण धनुर्धर महाराज, हरिभक्तिपरायण सर्व आमचे आकाश महाराज शेटे, त्याचप्रमाणे हरिभक्तिपरायण सर्व आमचे आळंदीचे गुरुबंधू मंडळी, मृदुंगावरती साथ करणारे आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तिपरायण इकडून जे साथ करतात, सर्वांचे सुपरिचित आहेत आमचे काशीद महाराज ओंकार महाराज काशीद, इकडून मृदुंगाचार्य हरिभक्तिपरायण निलेश महाराज, त्याचप्रमाणे इकडले सर्व गुणीजन मंडळी, विनेकरी बाबा, विशेषतः सर्व महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो, कोळकर बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा श्रोतृसज्जन मायबाप माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाकडे वळतो. विठ्ठल कोणतीही यात्रा पूर्ण करायची म्हटलं की त्या पूर्णत्वाचं त्याला जर सफल करायचं असेल नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये नामदेवरायांनी ज्ञानोबरायांच्या संगतीत तीर्थयात्रा पूर्ण केली आणि तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर तीर्थयात्रा करुणे नामा पंढरीशी आला त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि नामदेवरायांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना सांगतात की नामा तीर्थयात्रा जर पूर्ण झाली तर त्याचं पूर्णत्व जर कशाने असेल तर त्याचं पूर्णत्व ज्या टायमाला आपण त्याचं उद्यापन करतो त्या उद्यापनाने त्याचं पूर्णत्व प्राप्त होत असतं. आपण ज्याला माउंद म्हणतो
ज्याला आपण त्याला गंगा पूजन म्हणतो त्याला भगवंताच्या भाषेमध्ये असं म्हटलंय तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण करिका उद्यापन विधीयुक्त. आता हे नामदेवरायांच्या गाथ्यातली प्रमाण काढली म्हटलं तसं टीचिंग झाली कारण समोरासमोर एकदम उभं राहायचं प्रमाणानिशी नाही प्रमाण जर नसेल त्या बोलण्याला तर महाराज त्या बोलण्याला काहीच प्रमाण त्याचा काहीच अर्थ राहत नाही. मग याला उद्यापन शब्द आलाय करिका उद्यापन विधीयुक्त विधियुक्त प्रकाराने त्याचं उद्यापन व्हायला पाहिजे. केलिया कष्टाचे होईल सार्थक सांगत होते ऐक वचन माझे क्षेत्रवासी भावे पुजावे ब्राह्मण षड्रस भोजन द्यावे त्यासी. आणि असं जर केलं ना नामदेवराया भगवान परमात्मा सांगतात एक शीत अन्न आरपे द्विजमुखी राही सदा सुखी कल्पवरी. अशा गोष्टी नामदेवरायांच्या अभंगामध्ये तीर्थयात्रेच्या अभंगामध्ये आपल्याला वाचायला ऐकायला भेटतील. अशी उद्यापनाच्या दृष्टीनं अभंग निवडायचा म्हणून हा अभंग निवडला जगद्गुरु तुकोबराई या अभंगात जवळजवळ चार पाच वेळेस सांगतात की ही गोष्ट केल्या वाचून राहू नका ही गोष्ट केल्या वाचून तुम्ही राहू नका. रामकृष्ण हरी आदरणीय हरिभक्तीप्रायण आमचे नवनाथ महाराज काळे महाराजांचं देखील आगमन झाले. सर्व सर्वांच्या वतीनं आणि आमच्या महेश महाराजांच्या वतीनं महाराजांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. विठ्ठल 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 आणि त्या निमित्ताने हा अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की बाबा जोपर्यंत आपलं शरीर धडधाकट आहे शीत आहे जोपर्यंत हातपाय आपले चालतात तोपर्यंत तीर्थ केल्यावा तीर्थयात्रा केल्या वाचून तू राहू नकोस. चुकून तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रा चुकू नकोस बाबा. कुठपर्यंत जोपर्यंत काळ आपल्यापासून लांब आहे तोपर्यंत तू भगवान परमात्म्याचे गुणगान गा आणि ऐक देखील. कशा पद्धतीनं अंतकरणामध्ये भाव धारण करून ह्या गोष्टी केल्याशिवाय चुकू नको. नुसतं धन प्राप्त करून मातीत घालू नको तर त्याच्याबद्दल काय कर. ते धन प्राप्त झाल्यानंतर यतीचं म्हणजे ब्रह्मवृंदांचं वारकऱ्यांचं चांगल्या सदाचारिणी जीवनाचं पूजन कर ते धन तिथं खर्च कर. आणि जीवनामध्ये सत्य आचरण ठेव. सत्य आचरण ठेवण्याकरता देखील जीवनात चुकू नको. अजून काय कर. अशा प्रकारची एक दशा जीवनामध्ये बांधून घे. काम क्रोध लोभ मोह त्याचा त्याग कर आणि सत्संगती केल्या वाचून राहू नको सत्संगती चुकू नको. हे जर आता नाही केलं महाराज म्हणतात एकदा आयुष्य संपलं आणि तो काळ आपल्याला नेण्याकरता आला की मग तिथं ही सत्ताही राहील आणि संपत्ती बाजूला राहील तिथं काही चालणार नाही मग तेथे नचले काही मग सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही. संचित मात्र आपल्या बरोबर जात बाकी कोणतंच काही बरोबर जात नाही आणि मग काय होईल तो का म्हणे तई यमहाज्ञा. असा नाट प्रकरणातला हा अभंग याचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलाय. आता क्रमशः थोडासा विचार करू. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य जीवनामध्ये मानव देह प्राप्त झालाय ना तर या देहामध्ये महाराज तीर्थयात्रा करावी भगवंताचं पूजन करावं नित्यनियमाची साधना करावी ज्ञानेश्वरी भागवत तुकोबऱ्यांचा गाथा श्रीमद भगवद्गीता याचं अध्ययन वाचन नित्यनियमाने करावं. नवे नवे हे करण्याकरता तर आपल्याला देह दिलाय आणि हे जर आपल्याकडून घडलं तर म्हणायचं आपला देह खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. आणि ज्याच्याकरता मिळालं असून त्यातलं काहीच घडत नसेल आणि प्रपंचातच सगळं आयुष्य आपलं याच्यात खर्च होत असेल तर महाराज म्हणतात प्रपंच काय इतर युनिट आपण केला नाही का म्हणून आता करायचं. आता तर करतोय जाय
पण मागे अनंत जेवढे युनिटतून आलोय आपण त्या प्रत्येक युनिट प्रपंचच करत आलोय. कारण चार गोष्टी सगळ्यांना सारख्याच होत्या, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. परिमनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वत. म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथून नाम संसार या सगळ्या युनिट करत आलो आणि मनुष्य देहाला प्राप्त होऊन नुसताच प्रपंच करताच झटला. ज्याच्या करता मिळाला त्याच्याकरता काहीच केलं नाही, तर शेवटी मग त्याला विचारणं होईल की नाही कि बाबा तुला हात दिले होते मुख कमल परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता भजन करण्याकरता तुला मुख दिलं होतं, वाचा दिली होती, परोपकार करण्याकरता भगवंताची पूजा करण्याकरता तुला हात दिले होते. पण हे सगळं दिलं असताना आयुष्य दिलं होतं, परमात्म्याने जीव दिला होता, जेने हा जीव दिला दान, नवे नवे सर्व इंद्रिय दिले होते, दिले इंद्रिय हात पाय कान, मग हे सगळं दिलं असताना तू काहीच कसं केलं नाही. ज्या टायमाला ताब्यात सापडतो ना यमाच्या त्या टायमाला त्याने प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देशील, नाथ महाराज म्हणतात काय उत्तर देता होशील तू, मग तिथे काय आम्ही अनेक यातना यम करवेल कोण सोडविल तेथे तुझला. महाराज त्याच्याकरता ज्याच्याकरता मिळालंय त्याच्याकरता त्याचा सदुपयोग झाला तर ते सार्थक म्हणायचं. विठ्ठल आमच्या महेश महाराजांनी नर्मदा मैयाची परिक्रमा केली. नर्मदा मैयाची परिक्रमा किती जीवनामध्ये महत्वाची आहे, किती विशेष आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा जर केली तर त्याला मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती मिळते. नर्मदा मैयाचं वर्णन थोड्याशा पद्धतीनं जर पाहायचं झालं तर त्याचं वर्णन थोडक्यात केलेलं आहे. नर्मदा मैयाचा उगम हे अमरकंटक त्या ठिकाणाहून होतोय. मेकल पर्वत वर झाला, बरोबर आहे, अमरकंटक मध्ये मेकल पर्वत तिथे उगम आहे. मैया ही शिवपुत्री आहे. नर्मदा मैयाच्या दर्शनात मुक्ती प्राप्त होते. नर्मदा मैया नर्मदा खंडामध्ये तीन ठिकाणी दुर्मिळ आहे. रेवा सागर, रेवा सागर संगम आणि ओंकारेश्वर भृगुक्षेत्र. नर्मदा मैयाची नाभिस्थान हे नेमावर आहे, असं बरंचसं काही वर्णन आहे. आता मी त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे, माझीच अजून नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली नाही. ज्या गोष्टी आपल्याला पूर्ण माहीत नाही त्या मोघम सांगण्यात मजा नाही म्हणून ते थोडंसं तुमच्या समोर माहिती घेऊन सांगितलं. वास्तविक पाहता नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणजे जीवनात मुक्ती प्राप्त करण्याकरता अतिशय हे असणारं साधन आहे. तसं सोपं साधन नाही, हे खडतर साधन आहे. आणि तीर्थयात्रा माणसाने करावी त्याचं कारण आहे, मनुष्य बाहेर गेला, बाहेर पडला की अनेक वेगवेगळ्या प्रकाराने त्याला अनुभव येत असतात आणि त्याच्यातून त्याला ज्ञान होत चालतं. मनुष्य घरीच बसला तर त्याला बोलणं जड जातं, मग त्याला बोलण्याचा संपर्क सुद्धा साधता येत नाही. शेजारी बसलेल्या माणसासंग त्याला दोन शब्द कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही. का? कारण कधीच बाहेरच पडला नाही तर त्याचं ज्ञान वृद्धिंगत होत नाही. ज्ञान वृद्धिंगत होण्याकरता, ज्ञान वाढण्याकरता, ज्ञानामध्ये भर पडण्याकरता देखील तीर्थयात्रेची गरज आहे. तीर्थयात्रे सुखे जाओ,
नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं की बाबा तीर्थयात्रा केली पाहिजे, पण कशी केली पाहिजे? तीर्थयात्रे सुखे जाऊ वाची विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा जायचं घरचा सगळा रोज फोन, पहिल्या दिवशी गेला आणि दुसऱ्या दिवशी कस काय चाललंय घरी, जसं त्याला 12 महिने झाले जाऊन दुसऱ्या दिवशी फोन चालू होतो. तिथे गेल्यानंतर बाकीचं इकडलं चिंतन नाही करायचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ संतोष महाराजांनी प्रमाण दिलं. तिकडे जाऊन जर इकडे चिंतन करत बसलास ज्ञान उभं आहे त्याला का म्हणतात तीर्थ तीर्थ काय चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, नाना तीर्थाचं भ्रमण केलंय पण चित्त जर जागेवर नसेल, चित्त घरी असेल तर मग आमची गुरुवर एक उदाहरण सांगायचे. साधक पंढरपूरला कधीच जात नव्हता मनुष्य, पण गेला. बाकीच्यानी थोडस वर्णन सांगितलं पंढरपूरच, मनात बसलं आणि बायकोला म्हणला ठरलं बर का, म्हणे काय ठरलं, अगं पंढरपूरला जायचं ठरलं ना म्हटले वारीला. ती म्हणली बरं झालं पांडुरंगा तू पावला, म्हटले यांना कधीच बुद्धी होत नव्हती पंढरपूरला जाण्याची, कस काय सुबुद्धी दिली, अशीच बुद्धी टिकून ठेव. आणि मग तिनं काय लाडून करंजान काय वेगवेगळं करून दिलं महाराज, चिवडा वगैरे फराळाचे काही पदार्थ करून दिले. एसटी पर्यंत बसवायला गेली, वाट लावलं, टाटा बाय बाय झाला, हे गेले तिकडं पंढरपूरला. आता ही बाई घरी पण मनात सारखं चिंतन करते, देवा माझ्या नवऱ्याला अशीच सद्बुद्धी टिकून ठेव. आता घरातलं चिंतन ती करत नव्हती, ती त्यांचं चिंतन करायची. आता ते पंढरपुरात उतरले असतील, आता ते चंद्रभागेच्या तीरावरती गेले असतील. काय चंद्रभागेचा महिमा, काय त्या चंद्रभागेचं वर्णन केलंय. मग तिथं तिचं वर्णन तिचं चिंतन कुठलं चालू झालं. आता गंगेत लोक स्नान करत असतील, कोणी म्हणत असतील गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती, कोणी संकल्प करत असेल, कोणी काय करत असतील. आता ती आता त्यांची चंद्रभागेचं स्नान झालं असेल, आता परिक्रमा प्रदक्षिणा चालू झाली असेल. देवा काय त्या प्रदक्षिणेचं पुण्य आहे, काय त्याचं वर्णन आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना. आता ते बारीला लागले असतील, म्हणजे मी काय सांगतोय तिचं चिंतन घरी बसल्या बसल्या चालू आहे. आता त्यांची स्नान झालं असेल, आता प्रदक्षिणा झाली असेल, आता कुठेतरी कीर्तनात बसले असतील ऐकायला, आता काहीतरी प्रवचन ऐकत असतील, आता बारीला लागले असतील, आता मेन असणाऱ्या गाभरात तिथं गरुड खांबाला भेटले असतील, पुढे असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले असतील आणि पांडुरंगाच्या चरणावरती आता मस्तक टेकवत असतील, काय त्या परमात्म्याचं वर्णन केलंय. असं अशा पद्धतीनं ती काय करते, त्याचं चिंतन करते. आणि हे नेमकं पांडुरंगाच्या दरबारात गेलं आणि दर्शन घ्यायचं ते त्याच्या डोक्यात आलं. ते म्हणे सकाळी काय गोंधळ केलाय कोणास ठाव, म्हशीचं पारडू रात्री जर व्यवस्थित बांधलं असलं तर ठीक, नाही तर त्यांनी जर पेऊन घेतलं तर दूध डेअरीवर परिणाम. रात्री आता मी घरी नाही म्हटले, दरवाजा लावून झोपताना जर यदा का चित्त डबडे डुबडे लावले तर बरं होईल म्हटले. कुणी दरवाजा जरी वाजवले धडधड धडधड पडतील, कमीत कमी जागृत माणसं जागृत होतील. म्हणजे याचं चिंतन घरी चाललंय आणि घरच्याच चिंतन पंढरपूरचं चालू आहे. नेमकं पंढरपुरात कोण आहे बोला, पंढरपुरात घरची असणारी बाई त्याची मंडळी ती पंढरपुरात आहे आणि हे पांडुरंगाच्या दरबारात असून हे घरी आहे. कारण असं आहे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून महाराज म्हटले तीर्थयात्रा करा, पण करत असताना वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धन धनीवरी करू वासुदेव स्मरण. अशा पद्धतीनं
म्हणजे नाथ महाराज सुद्धा सांगतात तीर्थयात्रा करा. बर, अजून ज्ञानोबरायांना विचारलं तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, 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 शांती दया पाहुना हरि ज्ञानोबरायांच्या भाषेत बोललं तर ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात बाबा तीर्थयात्रेविषयी अंतकरणात भाव चांगल्या प्रकारचा धरून आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. कशा करता? जर परमात्म्याला आपल्याला पाहुणा म्हणून घ्यायचं असेल, शांती दया पाहुणा हरी करी असं करायचं असेल तर तीर्थयात्रा करावी. आणि यमाचा पाहुणा व्हायचा असेल तर मग काय करायची गरज नाही, मग यमाचा पाहुणा प्राणी होय. आपल्याला नेमकं पाहुणा कोणाला, कोणता पाहुणा आपल्याला बोलवायचा आहे? देव पाहुणा बोलायचा आहे की यमाचा पाहुणा व्हायचं आहे? पाहुणचार दोन्ही करतात, पण पाहुणचारात फरक असतो. संत महात्म्यांचा पाहुणचार, देवाचा पाहुणचार आणि यमाचा पाहुणचार. यम पाहुणचार करतो पण त्याचा पाहुणचार साधा नसतो, त्याचा पाहुणचार असा असतो मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाध. त्याच्यातून सुटत असेल तर महाराज म्हणतात त्याकरता या साधना कराव्यात. याच्याकरताच हे सर्व दिलंय ना, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, बोले दुःख बोलाया म्हणतात. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. हे दिले पण कशा करता? इथं अंडरलाइन करावी. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. भवरोगातून सुटण्याकरता, जीवपणातून मुक्त होण्याकरता आणि परमात्मा जोडण्याकरता, त्याची प्राप्ती करून घेण्याकरता हे सर्व दिलेत महाराज. इंद्रिय दिलेत ते त्याचा केवळ वापर त्याच्याकरता करण्याकरता दिलेत, पण आपण करतो का त्याचा वापर त्याच्याकरता? मीराबाईंचा जन्म जर पाहिला तर राजघराण्यात होता. आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजायचे म्हटलं तर माणसं लाजतात. काहींना महिलांना म्हणलं टाळी वाजा ना तुम्ही, तुमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल कधी येतच नाही, काय भानगड आहे? ते म्हणे माझ्या मालकाचंच नाव विठ्ठल आहे, कस काय एवढ्या लोकात घेऊ. आता याच्या मालकाचं नाव जरी विठ्ठल असेल तर मूळ विठ्ठलाचं नाव याच्या मालकाला आहे, याच्या मालकाचं नाव विठ्ठला आहे, खरं काय? देवाचं नाव मालकाला ठेवलं असलं पण आपण देवाचं म्हणून घ्यायचं ना. म्हणजे मुद्दा असा आहे, भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं, उगा सहजासहजी येत नाही. हो अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठाव, हे करणं गरजेचं आहे. आपल्याला लाज वाटते, मीराबाई या राजघराण्यात जन्माला आल्या होत्या पण विचार नाही केला लोक काय म्हणते. लोक कहे मीरा हो गई बावरीन, बाप कहे कुल नाशिरे, बग घुंगरू बांध बिरा नाची. है आखवो, है आखवो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरिनाम का सुमिरन किया करे,
हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। त्याचा करता दिले ते त्याचा करता खर्च केला तर खरे खरे खरी सार्थकता आहे। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा जोपर्यंत आपलं शरीर चांगलं सुदृढ आहे, जोपर्यंत इंद्रियात पाठव्य शक्ती आहे, तोपर्यंत तू तीर्थयात्रा केल्या वाचून राहू नको। अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, जवसे सकळ सिद्ध आहे, जवसे सकळ सिद्ध आहे, जवसे सकळ सिद्ध आहे, असणारी चालू वारकरी संप्रदायातली सुंदर चाल जे संतोष महाराजांनी म्हटली। अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको। हरी भक्ती पण शेजूळ महाराजांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। या महाराज रामकृष्ण विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जोपर्यंत शरीरामध्ये शरीर सुदृढ आहे, हातपाय चांगले चालतात, तोपर्यंत काय करावं, तीर्थयात्रे जाय चुकू नको। म्हणजे अभंगाच्या दृष्टीने चिंतन केलं तर दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, काही गोष्टी चुकून सुद्धा करायच्या नाहीत, पण काही गोष्टी केल्याशिवाय राहायचं नाही। तीर्थयात्रा केल्याशिवाय राहायची नाही, भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय जीवन दिवस तसा मोकळा जाऊ द्यायचा नाही, भगवंताची पूजा केल्याशिवाय, तुळशीला पाणी घातल्याशिवाय, कपड्याला गंध लावल्याशिवाय, म्हणजे काही गोष्टी केल्याशिवाय राहू नये, काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये। आता काही गोष्टी चुकून करू नयेत त्याच्यामध्ये आपल्याला जास्त चिंतन करायचं नाही, त्याच्याकरता वेळ आपला कशाला जास्त वाया घालवायचा, पण काही गोष्टी चुकून करू नये, काही गोष्टी चुकूनही तिकडे जाऊ नये, जे पाहायचं ते काही चुकूनही पाहू नये, याच्यामध्ये सगळं आलं। बाकीच पाहायचंच ठरलं तरी चांगलं पाहावं, जायचंच ठरलं तर चांगल्या ठिकाणी जावं, कीर्तनाला गेल्याशिवाय राहू नये, तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे, परंतु जिथं जायचं नाही ना तिथं जाऊच नाही माणसाने। पाहायचं ठरलं तर चांगलं पाहावं, बोलायचं ठरलं तर चांगलंच बोलावं, ऐकायचं ठरलं तरी चांगलंच बोलावा। विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा
गायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. ऐक, बोलायचं म्हटलं तर असं बोलावं. कसं बोलावं? कि ज्या बोलण्याने परमात्मा डोलावा. बोले आयुष्य बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचं ठरलं तरी साचा निमावा मिथिल्या रसा शब्द जैसे करलो अमृताची मधुरावाणी वाटी तू का मने बाबा पाटी. मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी. चिंतनातून म्हणजे जे जे काही बोलायचं असेल तर चांगलं बोलावं, पाहायचं असेल तर चांगलं पाहावं, करायचं असेल तर चांगलं जीवनाचं करून घ्यावं. म्हणून काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये. आता असल्याच्या काहींच्या संगतीत जाऊ नये की जेणेकरून आपलं जीवन त्यांच्या बरोबर बर्बाद होईल. काही काही असतात की त्यांना बिगर रंगवलेले घर म्हणजे ज्याला कलर नाही दिला, काही मंदिर असतात त्याला कलर दिलेलं नसतं पण हे त्यांच्या तोंडाने कलर देऊन सगळे घर रंगवतात. काही काळा धूर करून रंगवतात. ते एकमेकाला सहाय्य करून शंकर सोसायटीचे असतात सगळे एकत्र बसतात. त्याच्यात फार मोठे एकमेकाचे सगळे असे सहाय्य करून असतात, एकमेका सहाय्य करू. हा, आणि मग ते काय करतात जिथं रंगरंगोटी नसते पण भगवान शंकराचं मंदिर पाहतात आणि मग तिथं जाऊन सगळं काही करतात. मग त्या पद्धतीनं अगोदर ते नळी असते ती स्वच्छ करतात. स्वच्छ केल्यानंतर एक जण तो असणारा त्याच्यामध्ये ते नारळाच्या कापटाचं काय असतात त्याची गुंडाळी हे सगळं करतात. आता मला तर एवढं सांगता नाही येत परफेक्ट मध्ये. आणि मग एक जण असणारा ते प्राक्षळण ते वस्त्र प्राक्षळण त्या ठिकाणी असलं भिजून म्हणजे छापी भिजून आणतात. आणि मग हे सगळं केल्यानंतर शंकराला निमंत्रण देतात. आज खोल दे पलक देख दुनिया की झलक पम बोले टेकडी वाले कैलाश के राजा हमने छिलिम पर आए ताज तुम दम लगाने आज. त्यालाही निमंत्रण देऊन बोलवतात. आणि महिना दोन महिन्यात सगळं काळ काळ कुट करून टाकतात. म्हणजे असल्याच्या संगतीत जाऊन चुकू नयेत, ह्या गोष्टी करू नयेत, पण या गोष्टी चुकून केल्याशिवाय राहू नये. मनुष्य देहाला प्राप्त झालोय ना महाराज म्हणतात याचा भरोसा नाही. जोपर्यंत आपलं चांगलं आहे ना टकाटक आहे ना शरीर, जोपर्यंत आपल्याला टकाटक वाटतं ना आपल्याला कोणत्या प्रकारची व्याधी नाहीये, कसल्या प्रकारचा त्रास नाहीये, त्याच्या अगोदरच हे सर्व करावं माणसं. पार सगळं गलित गात्र झालं आणि मग निघाले म्हणले याव काय मी पंढरपूरला तुमच्या बरोबर काय करता यायला. अव आले तर ते चालता तर येत नाही पण गाडीत बसून जायचं म्हटलं तर तेही जमत नाही. वरचा दोर धरायचा असला तर ते सापडत नाही, धरला इकडून तिकडं तर खाली पायरी सापडत नाही अशी स्थिती होती. शिडी लावलेली असते त्या शिडीची पायरी एक तर सापडत नाही, सापडली पायरी तर दोर सापडत नाही, दोर सापडला तर पायरी सापडत नाही, दोर धरला आणि पायरीवर पाय द्यायचा तर मध्येच घालून बसतो अशी स्थिती होते. आणि अशा वेळेस काय परमार्थ करणार आहे? विठ्ठल म्हणायला लागला तर तोंडात दाताचा पत्ता नसतो. विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही. राम राम नीट म्हणता येत नाही. राम शब्द त्यांनी काढला की त्याचा आवाज निघतो लांब. देव म्हणतो आयुष्यभर लांबच राहिला ना, आता कशाला लांबच भराय. कारण जोपर्यंत शरीर चांगल्या प्रकारचं आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तोपर्यंत माणसाने परमार्थात तरुण जाण्याकरताय ना तरुण असतानाच यावं तरुण जावं. कळलं का नाही कळलं? तरुण असताना आलं तरुण वयात, तरुण असताना आलं तरुण जातो मनुष्य. तरुण जाण्याकरता तरुणपणी यावं. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काही माणसाचं बऱ्याच माणसाचं असं समज असतो म्हणले हे काय होय का परमार्थाचं करू पाहू होईन असे शब्द असतात काही माणसाचे. आपण जरी त्यांना आग्रह केला ना चला ना म्हटले यात्रेला चाललोय, चला वृंदावनला चाललोय, चला पंढरपूरला चाललो, त्यांनी महाराज आता सध्या काय सांगू नका गड्या, हे एकदा संसाराचं गाडं सुईला लागू द्या. हे एकदा सुईला लागलं की मग देव येईन मी आहे, देव येईन मी आहे, मध्ये कोणीच नाही.
काय माणसाचे गप्पाच ऐका उगच. ते म्हणते हे एवढं एकदा सुईला लागू द्या, हे एकदा सुईला लागलं का मग देवेन मी, देवेन मी मध्ये कोण नाही, फक्त याला सुईला लागू द्या. महाराज हे सुईला लागत, सुईला लागत आहे अहो, ते सुईला लागत नाही, ते आपल्याला सुईला लावत. आतापर्यंत त्याने अनेकाला सुईला लावलंय, ते कधी सुईला लागत नाही. रावणासारख्याच सुईला लागलं नाही तर आपलं लागल का? आपलं कुठं बसतंय, कोणत्या नकाशात बसतंय का बघा. ज्या रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज एक अभंग गाथेमध्ये लिहिला. तुकोबराय म्हणतात ज्याच्या संपत्तीचं मोजमाप जर म्हटलं तर 5 लाख घर पाषाणाचे, 7 लाख विटाचे, 1 कोटी घर काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, 7 कोटी घर सोन्याचे, एवढी ज्याची संपत्ती होती त्याचं सुईला लागलं नाही तर आपलं लागल का? आणि म्हणून माणसाचे उगाच शब्द असतात, हे जरा सुईला लागू द्या म्हटले मग आम्ही नंतर पाहू. महाराज म्हणतात नाही, जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय आणि तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थ यात्रे जाई चुकू नको. तोपर्यंतच आपलं हित पाहावं, तोपर्यंतच आपलं स्वहित पाहावं, आणि तीर्थयात्रा केल्या वाचून मनुष्य देहात तसं राहू नाही. म्हटले का बरं? महाराज म्हणतात असं आहे कारण हे काळ आपल्याला कधी न्यायला येईल, कारण हाल जोपर्यंत लांब आहे तोपर्यंतच बरं आहे. आणि एकदा की तो आला या महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 विठ्ठल. हरी व्यक्तिपरायण काणेपनाथ महाराज त्यांचे आगमन झाले, आमचे पांडू हो आढाव त्यांचे आगमन झाले. आज तीर्थयात्रेतले आमचे बरेच मंडळी आलेत, आमचे काळे पाटील आलेत, त्यातले पुणतगावकर आहेत, खामगावकर आहेत, चिकणी खामगावकर आहेत, धनगरवाडीकर आहेत, आळंदीचे भरपूर सगळे आळंदीच महाराज या ठिकाणी महाराजांच्या रूपाने, आणि कल्याणचे महाराज देखील या ठिकाणी आलेत. बरेच मंडळी या ठिकाणी आहे, आमचे हार्मोनियम वादक आहेत, आमचे हरिभक्तीपरायण दत्तात्रय पाटील चे दाजी आहेत, बरेचसे काही मंडळी चुकून हुकून राहतील म्हणून आलेल्या सर्वांचंच एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो. चिंतनाकडे वळतो, विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा तू म्हणशील नंतर पाहू, नंतर करू, होईल पाहू, पण हे करण्यात कधी आपलं आयुष्य संपलेल, कधी तो काळ जवळ येईल सांगता येत नाही. म्हणून तो भगवंताची भक्ती, भगवंताचा गुणानुवाद हे केल्या वाचून राहू नको अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जब काळ दुरी असे ठेला, जब काळ दुरी असे ठेला, तब तू हरी गुण ऐक Oh!
दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, जव काळासे दुरी ठेला तव तू हरि गुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको. कारण काळाच्या तडाख्यातून कोणी आतापर्यंत सुटलेलं नाही, सुटणार नाही. असं आहे, प्रत्येकाला वाटत असत. उलट माणसाने याच्यातून सावध होऊन पुढचं सगळं काही आटपून घेतलं पाहिजे. आपण एसटी निघाल्यावर मग आत करतो. वास्तविक पाहता आमचे घुलेबाबांचा शब्द आहे, वैकुंठवासी घुलेबा म्हणायचे की त्याच्या अगोदर आपण वळकुटी बांधून तयार पाहिजे. आपलं अगदी सगळं रेडी आवरून आपण रेडी पाहिजे, एवढी तयारी माणसाची पाहिजे. पण आपलं कसं आहे, निघायची वेळ म्हणले अजून हे राहिलं ते राहिलं ते राहिलं राहिलं म्हणण्यापेक्षा आपली वृत्तीच त्याच्यात गुंतलेली असते सगळं. म्हणजे जे करायचं ते राहून जातो, बाकीच करत राहतो. पण निहाळी पाक एवढा पसरला असे चवडा करून माझी वडा आकार गायचं. महाराज तो निमित्त वेगवेगळं करतो, पण तो आपल्याला घेऊन जाण्याकरता टपलेलाच असतो. जसं एखादा बोक्का उंदराला टपण्या उंदराला जर पकडण्याकरता तो कसा असा मांडी घालून बसतो, मस्त बसतो का, कसा बसतो? मागचे पाय आखुडलेले आहेत, पुढचे पाय असे पंजे रवलेले आहेत, एकटक नजरेने पाहत राहतो. निस्ता वरती कधी येतो, कधी याला उचलतो, पाहतो उंदीर घेऊन जाई बोकान तैसा काळ लोका नेत असे. मग आपण सगळे आतापर्यंत अनेक दहन पाहिलेत, पण महाराज सावध होतात का माणसं? एक पाहत असा एकाची दहन आहे, सावध त्या गुणी कार्य न व्हा, मरणाची कार्य नाही आठवण. नाही होत माणसं सावध. माणसं गाफील कसे असतात. संत महात्मे तर आपल्याला वेळोवेळी सावध करतात. सावध होई बापा काळ लागला मापा, सावध अगोदर होणं महत्वाचं. माणसं बेसावध कसे असतात, थोडक्यात उदाहरण सांगतो. 2 मिनिटाच लई पाल्ला उदाहरण म्हणजे लई अगदी 2 मिनिट. एक जोडीदार होता, त्याच्याकडे बैल नव्हते. त्याचा दुसरा एक मित्र होता जिगरी दोस्त, त्याच्याकडे बैल होते. नेमकं मशागतीची पेरणीची वेळ आली आणि मग हे म्हणे, मित्रा मला बैल लागतात नाही. तू म्हणे आता मलाही पेरणी करायची, पण आता तू माझा जिवलग मित्र आहे, तुला बैल दिल्याशिवाय जमणार नाही इकडे. पण 3 दिवस बैल देतो मी, 3च दिवस. चौथ्या दिवशी मी बैल न्यायला येणार. बोली करून त्याने बैल आणले. तर बैल आणल्यानंतर यांनी उरकून घ्यावं 3 दिवसात. तर त्यांनी त्या शिंगाकडे पाहिलं, त्याचे शिंगाशी जरा वाकडे तिकडे होते. ते म्हणे यांनी आपल्याला सरळ फट्ट्या पाडायचे, यांनी कामं करून घ्यायची, यांचे शिंगाशी बैलाचे वाकडे तिकडे. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी नेले बैल शिंग सरळ करायला. गेला दिवस त्याच्यात शिंग सरळ चाळता वळता सरळ करता करता गेला एक दिवस निघून. आता तालुक्यात ठिकाणून एक दिवस कसा तरी आला घरी. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर लईच मळालेले म्हणे, शेण बिन लागले फार घाण झालेत. कॅननला नेरे बैल चांगले असे, एक सोना हमामा मुक्तमुख सगळ्या साबणी लाईफ बॉय आणि असे घासू घासू मस्त धुतले त्यांनी साबण लवलव. धुण्यात एक दिवस गेला. आता दुसरा दिवस धुण्यात गेला आणि तिसऱ्या दिवशी झोपायचे तर त्यांचे पोट पर असे पाठील चिकटले, खपटायला गेले होते. तेव्हा यानं हे तर चालूच शकत नाही म्हणजे यांचे पोट खपटायला गेलेत. मग याच्याही बांधाचं कापून आणलं आणि शेजारच्याही बांधाचं कापून आणलं आणि दिवसभर खाऊ घातलं. बैल जोगवण्यात एक दिवस गेला.
आणि तीन दिवस गेले आणि चौथ्या दिवशी आला आणि तो मित्र तिने झालं तुझं काम तिने अजून तर झोपले नाही तिने मग तीन दिवस केलं काय तिने पहिला दिवस शिंग सरळ करण्यातच गेला बऱ्याच माणसाचं हे शिंग सरळ करता करता दिवस जातो काहीचे पांढरे काळे करण्यात जातो दिवस म्हणजे शिंग सरळ करण्यातच चाललेत काहींचा टाइम काहींचा टाइम धुण्यात जातो म्हणजे सगळा बाथरूम मध्येच अर्धा दिवस चाललाय आपला सगळा आंघोळ पाकोळ्याचा करू नये असं माझं मत नाही पण हे सगळ्या चिंतनात पण सगळ्या माणसाचं नित्यक्रम असून हे केलं तर पाहिजे काहींचा धुण्यात दिवस चाललाय आणि त्याच्यानंतर बाकीचा जोगवण्यात दिवस चालला जोगवण्यात म्हणजे खाण्यात पिण्यात महाराज म्हणतात हे दिलंय पण आऊट हात का मानव दे बाजी के भजना भजना पण काही नाही त्याला कानान मात्रा दिलाय भोजना गो म्हटला म्हणून आऊट हात का मानव दे अल्ला आणि तुझ दिया परंतु त्याचा खाया पिया सुखसे सोया नाग जमा नकोया कमल मुख राम भजन को दिया महाराज म्हणतात हे कधी करावं जव काळा सेदुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला माणसाने ऐकावं श्रवणामध्ये दिवस घालावं श्रवणा श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला हे सगळं ऐकत असताना करत असताना नुसतं करून चालणार नाही त्याच्यात भाव असणं महत्वाचं आहे मनामध्ये भाव धरून कारण परमात्मा हे वरचं पाहत नाही आतलं पाहतो वरचं पाहतो तो आपण पाहतो वरचं बंगला छान बांधला म्हणले वा तुला आतलं काय माहिती कोणत्या बँकेचे कर्ज काढले काय केलं अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भाव पाहतो देव बाकीचं काही पाहत नाही भाव हा परमार्थातला काय आहे वर्म तो एक आहे दृढ धरावा भाव वर्म तो एक आहे किंवा दुसरं प्रमाण काही नाही लगे एक भावाची कारण देवा कारण भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वादात गा देवा कारणे भावत असम महाराज भावाने मिळतंय भावबळे आकळे तो भाव पाहिजे नाही तर क्रिया दोघाकडून सारखी होती भांडे घासणाऱ्यांनी भांडे घासले काय देव धुणाऱ्यांनी देव धुतले काय काय बदलले सांगा बरं देव भावा गेला
दुष्काळ थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, दोन्ही मांडतो तुमच्या पुढे. म्हणजे भावाने तो प्राप्त होतो म्हणून भाव असावा. आणि देव भावाने मिळतो, पैशांनी मिळत. पैशाने जर संपत्तीनं धनाने मिळला असता तर मग हे अंबानी टाटा बिरला आपल्यासारख्या सर्वसामान्याच्या वाट्याला येऊ दिला नसता, दिला असता. होलसेलने त्यांनी असं टनाने घेतला असतो ना, आपल्याला दिला असता छटाक छटाकने असं थोडं थोडं. कारण ते होलसेल मोठे मोठे आहेत ना. पण तो पैशाने धनाने मिळणारा नाही, तो कशाने मिळतो? भावाने मिळतो. भावाकरता एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. सत्यभामाईने नारदाला विचारलं होतं, ते म्हणे या जन्मीच आम्हाला भगवान कृष्ण पती आहे, पण जन्मोजन्मी पुढच्या जन्मी देखील हात मिळण्याकरता काय करावं? काही नाही म्हणे, जी वस्तू पुढं मिळावी असं वाटते ती या जन्मात दान दिली ती पुढं मिळतं. मागच्या जन्मात ज्यांनी सुवर्ण दान दिलं त्यांची कांती कशी आहे सोन्यासारखी. ज्यांनी मागच्या जन्मामध्ये भूमिदान केली असेल ते आज कोण आहेत? नामदेवराय साहेबांकडे भूमिदाने होसी भूमी लोक पाळू आणि कनकदाने होसी कांती निर्मळू. म्हणजे पुढच्या जन्मात जर तुम्हाला हा पती मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही ब्राह्मणाला दान करा. सत्यव म्हणले कोणाला दान करावं? म्हणले मी तुमच्या समोर असताना कोणाला दान करते? मला दान कर. संकल्प सोडला, दान दिलं भगवंताला. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, शेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. दान घेतल्यानंतर भगवंताला सांगितलं, हे पा हातवालाच आहे अजून, सत्यभामेकडून आलोय. म्हणजे काय जेवण करून आले की काय हातवाला आहे? म्हटले नाही नाही, दान घेतलंय तुला. म्हटले मग काय सेवा करू? तुमचा विना घेऊ का चिपुळ्या? म्हणले त्याने तर मिळवलंय. मग घेऊ काय? म्हणले माझ्या खडावा घे डोक्यावरती. डोक्यावरती खडावा घेतला, नारद पुढे देव मागे धावे चाले मागे मागे मागं मागं निघाले. सगळ्यांना कळालं आणि मग सगळ्यात कल निर्माण झाला. 16108 जणीचा असताना एकटीला दान देण्याचा काय अधिकार? भांडणं सुरू झाले. म्हटले मग सगळ्या भांडायला लागल्यावर ती म्हणे नारदा चुकलं. म्हटले आमचं देव आम्हाला देऊन टाक. नारदाने सांगितलंय पा दिलेली वस्तू जर मागं घ्यायची असेल तर त्याचं भारोभार सोनं दान द्यावं लागतंय. आता या देवाच्या पत्न्या होत्या, ते म्हणे आमच्याकडे काय कमी आहे? देव सोनं भारोभार देऊ म्हटले. एका पारड्यात देवाला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यात सोनं टाकायला सुरुवात केली. सगळ्यांच्या काय जे असल नसल टाकलं, शोकेशचं काढलं, शोकेश मधलं काढलं, तिजोरीतलं काढलं, सगळं टाकलं महाराज. पण ते पारड हा परमात्मा असं शांत तो पाहत होता सगळ्यांचं काय चाललंय, पण असं शांत. सगळ्यांनी पाहिलं, म्हणले अगं 16108 जणी आहेत तरी पारड खाली. म्हणले आपल्यातलं कोणी राहिलं तर नाही? सगळ्यांनी निरखून पाहिलं तर म्हणले सगळ्या दिसतात पण रुक्मिणी दिसत नाही. आणि मग तिला पाहिलं तर ते तुळशी वृंदावनाजवळ भगवंताचं भजन करत बसले होते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिथे गेल्या रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा कि चला ऐकुनी सखये ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी. तुळशी पत्र हाती घेऊन आली रखुमाई घेऊन उठा की चला. हे सगळं झालं आणि मग तिनं तिथे येऊन पाहिलं तर सगळा ढीग लागलाय सोन्याचा, याचं पारड खाली ते पारड वर. रुक्मिणीने विचार केला, मी जर याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं यदा कदाचित माझ्या भावाने तो परमात्मा प्राप्तही झाला तर लोकांना असं वाटेल गुंजभर कमी असं तुळशी पत्र ठेवल्यावर झालं सारखं. ते म्हणे काढा तुमचं सगळं सोनं. सगळं काढलं, पात्र मोकळं केलं आणि रुक्मिणी मातेने भगवंताला मनोमन प्रार्थना केली. देवाला सांगितलं, देवा माझ्या अंतकरणातला भाव जाणून तुम्ही आता आम्हाला प्रगट प्राप्त व्हा, प्राप्त व्हा म्हणून निस्त तुळशीचं पान ठेवलं. आणि पात्र दोन्ही असणाऱ्या पारड्यामध्ये एका पारड्यात देव बसवलेला आणि दुसऱ्या पारड्यात तुळशी पत्र ठेवला. ठेवल्याबरोबर काय झालं? तुळशी पत्र पारडे ठेविता बसला उठा की चला.
राखुनी रखुमाईचा पण एका जनार्दनाचा. नाथ महाराज म्हणतात तुळशीचं पान हे निस्त निमित्त आहे, हे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयचति हे निमित्त आहे, पण त्याच्या पाठीमागचा भाव परमात्मा पाहत असतो. म्हणून तुकोबराय म्हणतात मनी भाव धरुणी भला नवंचे त्याला सुखू नको. अजून काय कर तिसऱ्या चरणात सांग. जोडोनी न धन धाली सांगतात जोडून या धन न घाली माती. मग काय करत ब्रह्मवृंदे पूजन येते सत्य आचरण दया भूती आणि करी सांगा ती चुकू नको. माणसं धन मिळवतात नाही मी बाराच्या आत संपणार आहे बरोबर, बाराला एंडच झालं पाहिजे कारण लक्ष त्याच्यावर ठेवलं पाहिजे. धन मिळवतात पण धन मिळून ते जर योग्य पद्धतीनं त्याचा वापर झाला नाही तर ते धन मिळून सुद्धा आपल्या काही कामाला येतं का? धन मिळवचं देवाने जे दिलंय ना आपल्याला त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने होण्याकरता दिलाय. काही माणसाला धन मिळतंय पण त्याचा विनियोग करायचं माहितीच नाही, फक्त मिळवण्याचंच माहिती. एक जणाने एवढं महाराज कमवलं होतं जवळजवळ 10 किलो सोनं होतं त्याच्याकडे 10 किलो. पण ते रोज असं मातीत पुरून ठेवायचं, सकाळी उठला ब्रश करायला लागला की तिथेच जाऊन पाहायचं. दुसऱ्या दिवशी परत दिवस उगाला जाणार इकडं तिकडं पाहणार. एक जण लक्षात ठेवलं म्हणले रोज येऊन पाहते काय भानगडे गड्या. मोठा शिळा होती उकरली खाली पाहिलं होत घाबाड. संगे नाही रे वा वा आता पक्कं ठरलं ना तुमचं. ठरा विठाळा 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 धन मिळवणी या कोटी सय नाही रे. एकाने कीर्तनात अभंग घेतला होता आणि कीर्तनात अभंग झाल्यानंतर त्यांची पाकिटावरून खरखर झाली. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ते म्हणून महाराज असंच झालं म्हणलं अभंग कोणता होता ते धन मिळवून या कोटी. मग सयन येरे लंगोटी मग माहीत येणार नाहीत संघ त्याच्याकरता एवढं कशाला पाहिजे मरमर. सांगण्याचा मुद्दा हा आहे धन मिळवावं. महाराज म्हणतात मिळवण्याकरता सुद्धा रीत सांगितली जोडून या धन उत्तम एक नंबर नी मिळवायचं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उत्तम व्यवहाराने मिळवायचं. आणि मग ते खर्च करताना उदास विचार येवेच करी हे आपल्या याच्यात काहीच नाहीये असं समजून ते खर्च जर केलं चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग केला दानधर्म केला तर ते परलोकात आपल्याला कामाला येत. आणि असंच असंच ठेवलं तर ते परलोकात कामाला येतं का? नाही. म्हणून परमार्थिक दृष्ट्या त्याचा चांगल्या प्रकारचा विनियोग करून तेच मात्र परलोकात आपल्याला कामाला येतं, ते असं कामाला येत नाही. मग त्याकरता महाराज म्हणतात काय करत ब्रह्मवृंदे पूजन येती सत्य आचरण दयाभूती. त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीनं कारण आपल्या जीवनात जीवन जगत असताना कसा जगत महाराज म्हणतात सत्य आचरण दयाभूती. एक तर तू आचरण सत्य चांगल्या प्रकारचं सत्य म्हणजे सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे. दुसरी गोष्ट
दयाभूती म्हणजे इतरांवरती दयाभाव अंतकरणामध्ये ठेव. हे सगळं करी सांगा, ती चुकू नको. अजून काय कर, चौथे चरणात सांगतात. दशायोन बनली अंगी, दशायोन बनली अंगी, दशायोन बनली अंगी, दशायोन बनली अंगी. पांगिला नभे विषया त्यागी, पांगिला नभे विषया त्यागी, पांगिला नभे काम क्रोध रूप मोह त्यागी, काम क्रोध रूप मोह त्यागी, काम क्रोध रूप मोह त्यागी, काम क्रोध रूप मोह त्यागी. राय संत संगत चुप ना, राय संत संगत चुप ना, राय संत संगत चौथ्या चरणात महाराज सांगतात. दशा यवन बांधली अंगी, पांगिला नभे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, आणि राहेत सत्संगती चुकून एवढ्या गोष्टी करायच्या सांगितल्या. काम क्रोध लोभ मोह याचा त्याग करावा, संतांच्या संगतीचं संगतीमध्ये जावं. जीवनात संत संगती केली तर परमात्मा प्राप्त करण्याचं सुलभ साधन सांगितलं. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. परमात्मा प्राप्त करण्याकरता संतांच्या संगतीनं तो लवकर प्राप्त होतो. परमार्थ सुद्धा जलद गतीनं करण्याकरता काय आहे महाराज म्हणतात, त्याकरता संतांची संगती आहे. संतांची संगती जर केली तर परमार्थाची तातडी त्यांनी चांगली होती. करावी तातडी त्याच्याकरता काय, संत समागमे धरावी आवडी. म्हणजे कबीरदास महाराज सुद्धा सांगतात, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, किंवा संगत संत नकी करले जन्म का सार्थक कछू करले. म्हणजे संतांच्या संगतीनं हे सगळं घडतं, म्हणून त्याच्याकरता काय करावं. पण संतांच्या संगतीचं जाण्याच्या अगोदर काय करावं होतं म्हणजे काम क्रोध लोभ मोह त्यागी. कारण हे महाराज काम क्रोध हे सगळे आहेत ना नरकाचे द्वार आहेत. काम क्रोधस तथा लोभस, किंवा महाराज म्हणतात काम यश क्रोध यश रजगुण समुद्भव महाशनो महात्मा विद्येन मे वैरिनम. महाराज म्हणतात हे त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनमात्मनः. तिन्ही असणारे नरकाचे द्वार आहेत काम क्रोध आणि लोभ. माणसाच्या जीवनामध्ये ज्या टायमाला हे येतात, वास्तविक पाहता माणूस वाईट करतच नाही, पण माणसाचं वाईट करतात ते हे करतात. म्हणून याच्यापासून दूर राहण्याकरता काय सांगितलं, काम क्रोध लोभ मोह त्यागी. आता जास्त लांबायला नको आणि राहे सत्संगती चुकू नको. पण एवढं सगळं जर वेळच्या वेळी येत अगोदर नाही केलं आणि एकदा का तुझं संपलं, मग तिथं तुला जे काही मिळवलं, सत्ताही मिळवली असेल, संपत्ती मिळवली असेल, तिथे तुझा काहीच कामाला येणार नाही. महाराज म्हणतात मग तेथे न चले काही.
ترجمة
तेथे नजले काही सत्ता संपदा राहिले ठाईचे ठाई तुका म्हणे पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे दय्य माज्ञा जव काळासे दुरी ठिला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला नवंचे त्याला चुकू नको झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना तुकोबारायांचा शेवटच्या चरणातून एवढंच म्हणून राहील की पुढं काही चालणार नाही आपलं, त्याच्या अगोदर जोर चालतंय ना तोपर्यंत सगळं चालून घ्या. एकदा त्याची वरून एकदा नोटीस आली, आताही नोटीस चालूच आहेत पण त्या नोटीसला आपण जुमानत नाही एवढाच फरक आहे. आता नोटीस नाहीत का माणसाला, अहो केस पांढरे होण्यापासून नोटीसच आहे पण माणसं नोटीसला जुमानत नाही. हा त्यांनी नोटीस पाठवली की हे काळे करतात नोटीस जुमानत नाही, नंतर दात जातात हळूहळू दाढा जातात नोटीस आहे नोटीस जुमानत नाही, ऐकायला येत नाही हळूहळू पण त्याच्यातही सुधारणा पुन्हा मशीन लावतात नोटीस जुमाडत नाही. नंतर वॉरंट नोटीस येते, वॉरंट नोटीस आएंगी काय नोटीस तो जमानत ना होगी, आएंगी नोटीस तो जमानत ना होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आणि म्हणून मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे यमाज्ञा. ही होण्याच्या अगोदरच काय करा, जोपर्यंत काळ लांब आहे जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला नवंचे त्याला चुकू नको झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा श्रोतृसज्जन माय बाप माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देवजाने तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबड विशेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन मी तुका म्हणे. म्हणून ही सेवा महाराजांनी मला आदेश दिला हरिभक्तीप्रेण परमादरणीय गुरुवर्य त्र्यंबकजी महाराज कोळकर कोळकर बाबा म्हटले महाराज सेवा तुम्हाला करावं लागेल. म्हटलं आता हरकत नाही बाबा तुमची तब्येत साथ देत नाही म्हणून मी या ठिकाणी तुमच्या जागेवर उभा आहे, नाही तर आमचं तसं तुमच्या जागेवरती कीर्तन करणे एवढी पात्रता नाही आहे. परंतु त्यांनी आग्रह केला आदेश दिला आणि म्हणतात सेवकी सांगितले करावे काम देते मी तुपून कामानवे. म्हणून याने याप्रमाणे मुडकी तुडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसं दबावच आला म्हटलं ऐन टायमाला उभारून आता काय बोलावं पण चला तुमच्या सर्वांच्याच कृपेने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना आमचे हरिभक्तप्रायण महेश महाराज आगळे त्यांचे पिताश्री मातोश्री लक्ष्मणराव विठ्ठलराव आगळे मैनाबाई लक्ष्मणराव आगळे हाच त्यांचा सर्व परिवार आणि त्यांच्या परिवाराच्या आग्रहाला मान देऊन सर्व असणारे आलेले परिसरातील तालुक्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक ठिकाणून मंडळी आलेत लांबून लांबून आलेत जे ज्ञानेश्वर माऊली पेचे माऊली देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सोनईच्या काही महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत धरंदले ताईं त्या आहेत अजून बरेचसे काही मंडळी आहेत. आता महाराजच सगळ्याचं पुढं ऋण निर्देश या ठिकाणी करणार आहेत. तत्पूर्वी अगोदर सेवा संपण्याच्या अगोदर ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी बाबांची गुरुवर्य बाबांची होती ती या ठिकाणी आशीर्वादपर दोन शब्द अगोदर बोलतील मग आरती होईल. आरतीनंतर बरं नंतर आरतीनंतर बोलतील, अगोदर आरती करून घेऊ चालेल. नंतर बाबा या ठिकाणी आशीर्वचन देतील आणि नंतर कार्यक्रमाचा समारोप महाराज करतील. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले बोलिले.